बुलेटिन मध्ये एक मोठी बातमी, भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी सध्या बैठक सुरू आहे। भाजपचे नवनिर्वाचित आमदार विधान भवनात दाखल झालेले आहेत। नेता निवडीसाठी चंद्रकांत पाटलांनी प्रस्ताव देखील मांडलाय, तर भगवे फेटे घालून भाजप नेते विधान भवनात दाखल झालेत। भाजपचं विधान भवनात शक्ती प्रदर्शन देखील सुरू आहे। तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी। अक्षय, काय अधिक माहिती आहे? प्राजक्ता, आज भाजपाचं विधिमंडळ नेता निवडीसाठीची प्रक्रिया जी होती ती पार पडणार होती। आज विधान भवनामध्ये एकंदरीत सर्व आमदार, भाजपाचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते। अगदी केंद्रावरून दोन निरीक्षक, जी प्रक्रिया साधारणपणे असते ती म्हणजे केंद्रातील दोन नेते या ठिकाणी यावे लागतात निरीक्षक म्हणून। तर ते दोन नेते नरेंद्र सिंह तोमर आणि भाजपचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे या ठिकाणी आले होते। आणि त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील यांनी एकंदरीत ही जी बैठक आहे ही सुरू झाल्यानंतर हा बैठकीत प्रस्ताव ठेवला। एकच नाव या बैठकीत या चर्चेसाठी होतं किंवा विधिमंडळाचं नेता व्हावं यासाठी होतं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं। त्यामुळं चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रस्ताव ठेवल्यावर त्याला सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, अशोक शेलार असतील, एकंदरीतच मंगल प्रभात लोढा असतील, गणेश नाईक असतील, राधाकृष्ण विखे असतील यांनी पाठिंबा त्या ठिकाणी दर्शवला, अनुमोदन दिलं। आणि एकमताने नरेंद्र सिंह तोमर जे केंद्राचे निरीक्षक आहेत त्यांनी देखील नरेंद्र सिंह देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची या ठिकाणी घोषणा केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच हा जो औपचारिक एक जी निर्णय होणार होता तो पूर्ण झालेला आहे। आता भाजपाच्या एकंदरीत याच्यासाठी केंद्रीय आलेले जे निरीक्षक होते त्यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी भाजपाच्या राज्यातल्या नेत्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे। विधिमंडळ नेत्याच्या नावाच्या प्रक्रियेमध्ये एकच नाव असल्याने देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। साधारणपणे एक अर्धा एक तासापासून हा संपूर्ण जी चर्चा आहे ती सुरू होती। यामध्ये एकंदरीतच चंद्रकांतदादा पाटील असेल किंवा अनेक जे जे अपक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे ते, आणि त्याचप्रमाणे भाजपाचे इतर घटक जे आहेत, ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांनी भाजपमध्ये निवडणूक लढवली होती ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते। आणि सर्वांच्या एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल वळूयात पुढच्या बातमीकडे। पश्चिम महाराष्ट्रातूनही अनेक नवनिर्वाचित आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। पश्चिम महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी कोण कोण दावेदार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पश्चिम महाराष्ट्रातील निवडून आलेल्या उमेदवारांपैकी मंत्रिपदाचे दावेदार कोण आहेत ते आपण पाहूया। दौंडमधून भाजपच्या तिकिटावरती आमदार झालेले राहुल कुल हे मंत्रिपदाचे दावेदार असणार आहेत। तर पुण्याच्या पर्वतीमधून भाजपच्या आमदार असलेल्या माधुरी मिसाळ याही मंत्रिपदाच्या दावेदार आहेत। तर कसबा पेठेमधून पहिल्यांदाच आमदार झालेल्या मुक्ता टिळक यांचे नाव भाजपकडून मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे, तेव्हा त्याही मंत्रिपदाच्या दावेदार असणार आहेत। शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरती आमदार झालेले राधाकृष्ण विखे पाटील गेल्या सरकारमध्येही काँग्रेसमधून भाजपात आल्यावर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं होतं आणि यंदाही ते मंत्रिपदाचे दावेदार आहेत। त्याचबरोबर श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरती आमदार झालेले बबनराव पाचपुते हेही मंत्रिपदाचे दावेदार असतील। त्याचप्रमाणे विजयराव देशमुख भाजपचे आमदार आहेत, यांचंही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे। गेल्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले सुभाष देशमुख भाजपचे आमदार, यंदाही त्यांचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे। तर सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ हेही मंत्रिपदाचे दावेदार असतील। त्याचप्रमाणे सातारा शहर विधानसभेतून भाजपच्या तिकिटावर। तर एक मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस विधिमंडळ पक्षनेतेपदी स्थापन झालेले आहेत। नेता निवडीसाठी चंद्रकांत पाटलांनी प्रस्ताव मांडलाय। भगवे फेटे घालून भाजप नेते विधान भवनात दाखल झालेत, तर भाजपचं विधान भवनात शक्ती प्रदर्शन देखील सुरू आहे।
तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी. अक्षय, काय अधिक माहिती? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधू शकत नाही आहोत. आपण पाहत आहोत मोठी बातमी. देवेंद्र फडणवीस विधिमंडळ पक्षनेतेपदी आता त्यांची निवड झालेली आहे. नेता निवडीसाठी चंद्रकांत पाटलांनी प्रस्ताव मांडला होता. भगवे फेटे घालून भाजप नेते विधान भवनात दाखल झाले होते, तर भाजपचं विधिभवनात मोठं शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आलं. तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कवाडी. अक्षय, काय सांगशील आता देवेंद्र फडणवीस विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे, काय अधिक माहिती? प्राजक्ता ही खरं तर औपचारिक घोषणा होती, परंतु एकंदरीतच या गोष्टीला अतिशय महत्व प्राप्त होते. कारण पुन्हा एकदा भाजपाचा विधिमंडळ नेता होणे, याचा अर्थ म्हणजे पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सहमती सर्वांनी दर्शवलेली आहे. आज जेव्हा हा एकंदरीत बैठक सुरू झाली, त्यावेळेस सर्वच आमदारांनी एकत्रित जल्लोष या ठिकाणी केला, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणा केल्या. त्याचबरोबर म्हणजे सर्वांनी भगवे फेटे घालून त्या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या होत्या. जी एकंदरीत चर्चा साधारण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे, ती संदर्भात ती बाजूला सारून या सर्व गोष्टींना बाजूला सारून जो जल्लोष आहे तो आज भाजपच्या सर्व नेत्यांनी केला होता. जे जे आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत ते सर्व या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर ज्या काही घटक पक्षांनी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे त्या पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते. भाजपाचे निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग न घेतलेले नेते सुद्धा राज्यामध्ये माजी राज्यमंत्री किंवा राज्यामध्ये मंत्री असलेले सर्व नेते पंकजा मुंडेंपासून सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते. चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रस्ताव ठेवला, तो जवळपास सर्व जणांनी एकमताने मंजूर केला. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी आहे ती या ठिकाणी विधिमंडळ नेता म्हणून घोषणा झालेली आहे. आता सध्या देवेंद्र जी आहेत ते भाषण करतात आणि महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष ज्या प्रकारे अनेकदा ज्या प्रकारे सरकार त्या ठिकाणी झालं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा युतीच्या सरकारला जनतेने कौल दिलेला आहे. आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये युतीचं सरकारच येत आहे. आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये युतीचं सरकार ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षामध्ये चालवलं, तसंच पुन्हा एकदा सरकार चालवं अशी जनतेची इच्छा आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा देखील प्रस्ताव दाखल करण्यात आला. आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेव असे नेते होते की त्यांच्याकडे एकच नेत्याचा प्रस्ताव या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा या ठिकाणी झाली. केंद्रामधून 2 निरीक्षक संपूर्ण यशामध्ये आले होते आणि एकंदरीतच भाजपाचा मोठा जल्लोष संपूर्ण विधान भवनामध्ये पाहायला मिळाला. सुरुवात जी झाली एकंदरीतच भगवे फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार त्या ठिकाणी घालून सुरुवात झाली होती. शिवसेनेबरोबरच्या ज्या वाटाघाटी आहेत त्या होतच राहतील, परंतु ही मुख्यमंत्र्यांची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी झाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेने ते बोलताना चंद्रकांत दादा पाटलांनी असं पुन्हा एकदा पुनरुच्चार केलेला आहे की साधारण 2014 ते 2019 असे सलग 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. कोणताही मुख्यमंत्री नाही तो सलग 10 वर्ष होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग 10 वर्ष मुख्यमंत्री राहतील. पुढची 5 वर्ष पुन्हा एकदा देवेंद्रजीच मुख्यमंत्री असतील याचा पुनरुच्चार झाला. आज चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा हेच वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं भाजपाचं एकमत यावर आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री 5 वर्ष राहावं. विधिमंडळ नेत्याची प्रक्रिया पूर्ण झाली, त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर झालेलं आहे. पण पुढचे 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून भाजपातून देवेंद्र फडणवीस हेच असतील आणि पुढचे 5 वर्ष त्यांनीच राहावं असं भाजपा नेत्याची सर्वांची इच्छा आहे. आणि आज त्याच प्रकारे घोषणा या संपूर्ण सभागृहामध्ये झाल्या. त्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं लागलं होतं. ते म्हणजे आणि जे जे स्टेटमेंट आता भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे साधारणपणे त्यानुसार एकंदरीतच येणाऱ्या काळात युतीची चर्चा कशा प्रकारे होते हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं ठरेल. प्राजक्ता, नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस विधिमंडळ पक्षनेतेपदी आता स्थापन झालेले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता, तर सुधीर मुनगंटीवार यांनी हे अनुमोदन दिलं होतं आणि हरिभाऊ बागडे यांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. तर सुरेश खाडे, संजय कुटे, विखे पाटील यांचाही या प्रस्तावाला पाठिंबा होता.
तर मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार यांनी देखील हे अनुमोदन दिलं होतं आणि केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमरांनी फडणवीसांच्या नावाची घोषणा देखील केली होती. तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी. अक्षय, काय सांगशील? खरं तर चंद्रकांत पाटलांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि बऱ्याचशा नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देखील दिला होता, काय अधिक माहिती? या प्रस्तावानुसार देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. आपण सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपने हा प्रस्ताव देताना किंवा पायकंदरीत या प्रस्तावामध्ये मानताना देवेंद्र फडणवीस यांची शिकण्याव नाव होती, त्यामुळे विधिमंडळ नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड तर झाली. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये 5 वर्ष जे सरकार असेल त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील याचा पुनरुच्चार देखील या संपूर्ण बैठकीमध्ये झाला. देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना नेहमी असं एक वाक्य वापरलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये साधारण जे सरकार येईल ते महायुतीचं असेल. आता सुद्धा भाजपच्या सर्व नेत्यांचं हेच स्टेटमेंट आहे की साधारणपणे येणारे सरकार हे महायुतीचं सरकार या ठिकाणी राज्य असेल, महायुती पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्तेत येईल. परंतु आता एकंदरीत रूम जो आहे ते भाजपच्या नेत्यांचा आहे. तर आज जेव्हा एकंदरीतची घोषणा होत होती त्या घोषणेच्या वेळीच मात्र भाजपच्या नेत्यांनी जाणून घेऊन अनेक की पुढचे आजचा जे सध्याचे 5 वर्ष कार्यकाळ असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि येणार 5 वर्षाच्या काळात जे पूर्ण करतील असा विश्वास त्यांना आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे. मुख्यमंत्री भाषण करत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांनी सुद्धा आता भाषणामध्ये सांगितलेलं आहे की कोणीही कितीही माहीत असले समाज माध्यमामध्ये किंवा प्रसारमाध्यमांमध्ये काहीही बातम्या येत असल्या तरी देखील येणाऱ्या काळात 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुतीचं जे सरकार सत्तेत येईल आणि महायुती सरकार 5 वर्षाचा आपला जो कार्यकाळ आहे तो एकंदरीत पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील भाजपकडून, जे सध्या राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून समजला जातो, राज्यात सर्वाधिक भाजपला मिळेल, त्यामुळे सर्वात पहिला अधिकार सत्ता स्थापन भाजपकडे आहे. तेव्हा भाजप जेव्हा प्रस्ताव देईल त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिलेली आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस आता हे 5 वर्षाच्या कार्यकाळ मुख्यमंत्री पद स्वीकारतात का? सर्वात महत्वाचं म्हणजे आज जरी घोषणा झाली असती तर शिवसेनेची भूमिका आता अतिशय महत्वाची ठरणार आहे, कारण शिवसेनेचा जो विरोध कालपासून होता मुख्यमंत्री पदासाठी होता, भाजपकडून आता मात्र नवीन ऑफर देण्याची तयारी शिवसेनेकडे आहे. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे जी चर्चा दोन पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये होणार होती प्राजक्ता ती काल झालेली नाहीये. काल मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटमुळे भाजप शिवसेनेने ही चर्चा रद्द केली. उद्या शिवसेनेच्या नेत्यांनी बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे, मग त्या बैठकीमध्ये त्यांचा विधिमंडळ नेता कदाचित ठरवला जाईल. परंतु त्यांच्या एकंदरीत प्रक्रियेनुसार किंवा शिवसेनेच्या आमदारांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री पद सुद्धा अडीकडी वर्ष वाटलं जावं अशी त्यांची इच्छा होती. आणि एकंदरीत त्यांना सत्ता उद्धव ठाकरे असेल किंवा शिवसेनेचे नेते असतील यांचा रोग त्या ठिकाणी आहे. पण आज ज्या पद्धतीने एकंदरीत घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या किंवा ज्या घोषणा या ठिकाणी एकंदरीत भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येण्यात येत होते ते म्हणजे 5 वर्ष पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले पाहिजेत ही मागणी भाजपच्या प्रमुख नेत्यांची आहे. त्यामुळं आता नेमकी या गोष्टीकडे शिवसेना कसं पाहते याचा दबाव खावा लागणार आहे. कारण शिवसेनेकडून मात्र 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद असेल किंवा 50-50% फॉर्म्युला असेल अशा प्रकारची मागणी देखील होत होते. किंवा काही नवीन फॉर्म्युला आता भाजप शिवसेनेसमोर ठेवती का? जी चर्चा सुटली होती काल ती चर्चा पुन्हा एकदा घडून येते का? आज भाजपच्या सर्व नेत्यांची बैठक झालेली आहे, तशी एकदा युतीची बैठक होते का? विशेषतः म्हणजे ज्यावेळेस रावसाहेब दानवेंशी आपण चर्चा केली त्यावेळेस त्यांनी युती पक्ष सांगितले की युतीची चर्चा आधीच हा यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ते राज्यामध्ये येतील. युतीची एकंदरीत जी बोलणी आहे पुढच्या 2 दिवसात म्हणजे 1 ते 2 तारखेला आम्ही सकाळी या ठिकाणी येऊ शकतात किंवा ते आपला एखादा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतील, चर्चा होईल. त्या चर्चेनंतर युतीची घोषणा करून माहितीची जे सरकार देईल सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, त्यानंतर माहितीचे सरकार महाराष्ट्रामध्ये येईल. खरं तर अक्षय, अजून एक अधिक माहिती समोर येते ती म्हणजे भाजपकडून
13-26 असा फॉर्म्युलेचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला जाणार आहे, म्हणजे शिवसेनेचे 13 मंत्री आणि भाजपचे 26 मंत्री असा प्रस्ताव हा असणार आहे, याबद्दल काय सांगशील? निश्चित, कारण सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेना जी नाराज झालेली आहे त्याला शिवसेनेला पुन्हा एकदा आपल्या विरुद्ध भाजप करणार आहे. भाजपाची आता जी संख्या बळ पाहिजे साधारण 112 पर्यंत गेलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ही माहिती अशी की अपक्षांपैकी अजून काही जण भाजपाच्या संपर्कात येतील, भाजपाच्या अजून आकडेवारी वाढू शकते, अपक्षांचा पाठिंबा साधारण भाजपा 115-120 आपण जाऊ शकतो, पण पुढचे जे आकडा त्यांना गाठायचे जो आहे तो कशा पद्धतीने गाठायचा हे भाजपला आव्हान आहे. परंतु भाजप 2014 सारखं पुन्हा एकदा प्रस्तुती करू नये. 2014 ला जी परिस्थिती झाली भाजपने आधी तर मुख्यमंत्र्यांची घोषणा केली, शपथविधी पूर्ण केला आणि त्यानंतर शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली. अगदी शिवसेने विरोधी पक्ष नव्हता सुद्धा ठरवलं होतं, परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. कारण 2019 मध्ये विरोधी पक्ष सोबत लढलेले आहेत, युतीमध्ये लढलेले आहेत, त्यामुळे एकंदरीत या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमी नवा फॉर्म्युला भाजपकडे घेण्यात येतोय. 13 जागा ह्या शिवसेनेला देण्यात येतील आणि 26 जागा ह्या भाजपकडे, 24 मंत्रीपदाची भाजपकडे राहतील. पण यामध्ये काही जे महत्वाची मंत्रीपद आहेत त्यांना मात्र वगळण्यात आले, त्याची चर्चा नंतर करू शकतो. म्हणजे एकंदरीत सत्ता स्थापन झाल्यावर सत्ताच्या एकंदरीत शपथविधी या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावर ज्या औपचारिक गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्यावर या गोष्टी करू शकतो असं मत भाजपचं आहे. त्यामुळे एकंदरीत खरं तर मुख्यमंत्री पद असेल किंवा गृह खातं असेल किंवा अर्थ खातं असेल, महसूल असेल, ही खाती सोडून इतर महत्वाच्या गोष्टीवर चर्चा ही शिवसेनेने करावी असा नाव फॉर्म्युला त्या ठिकाणी देण्यात येते. शिवसेनेला ही ऑफर दिल्याचं कळतंय, त्यामुळे माहिती आपल्या समोर येते त्यानुसार की शिवसेना नेमकी या फॉर्म्युला तयार होते का, जी एकंदरीत बैठक दोघांमध्ये होणार होती ती बैठकीमध्ये नेमकं काय समोर येतं. आज भाजपाने आपली प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, असे तिकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीची आज संध्याकाळी प्रक्रिया ही पूर्ण होईल विरोधी पक्षांच्या बाजूने, परंतु सत्तेमध्ये सहज होण्यासाठी शिवसेनेने देखील पुढाकार घ्यावा. 2 पाऊल पुढे येऊन काही गोष्टींची तडजोड जी आहे ती एकंदरीत शिवसेनेने या ठिकाणी करावी असं मत भाजपच्या काही नेत्यांचं आहे. म्हणून हा नवीन फॉर्म्युला त्या ठिकाणी समोर ठेवण्यात आलेला आहे. भाजप अजूनही 50-50 या फॉर्म्युल्यावर अडून बसलेली आहे. मात्र हा जो फॉर्म्युला आता सध्या दिला हा 75-25 होता, त्यामुळे 50-50% मागणी असलेला हे कोणत्या पद्धतीने शिवसेनेकडे बघते. सर्वात महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री पद देण्यात देखील भाजप या ठिकाणी तयार आहे, त्यामुळे शिवसेना या फॉर्म्युल्यावर काय विचार करते ते पाहणं आपल्यासाठी महत्वाचं ठरेल. प्राजक्त तू सोबतच राहा, इथे या साईडला रामदास आठवले देखील यावर काहीतरी म्हणालेत, आपण ते देखील पाहूयात. चंद्रन दादांशी बोलणार आहे आणि त्याच्यामध्ये उद्धव ज्यांना काही निरोप द्यायचा असेल, त्यांना काही कन्व्हिन्स करायचं असेल तर माझ्यावर काही जबाबदारी सोपवली तर मी ती जबाबदारी प्रयत्न करणार आहे. आणि उद्धवजींनी आमच्यासोबत राहिलं पाहिजे, शिवसेनेने आमच्यासोबत राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चंद्रन दादांशी बोलणार आहे. तर अक्षय, मी पुन्हा तुझ्याकडे येते. खरं तर मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री पद याकडे सगळ्या राज्याचंच लक्ष लागलेलं आहे, परंतु उपमुख्यमंत्री पद सोडण्यास भाजपा तयार असल्याची देखील चर्चा इथे होत नाहीये, तर यावर काय सांगशील? आता शिवसेनेचा काय स्टँड असेल? नाही निश्चित, कारण या गोष्टीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे. भाजपाची ती एक प्रक्रिया, महत्वाची जी प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो निवडणुकीनंतरची, ती प्रक्रिया आज पूर्ण होते. पण शिवसेनेची प्रक्रिया बाजून बाकी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपाचे आत्ताचं जे नवीन फॉर्म्युला किंवा नवीन समीकरण जे भाजप समोर ठेवत आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री पद भाजप सोडण्यास तयार आहे. आपण जर पाहिलं तर 2014 साली जे सरकार सत्तेत होतो त्यांचा कार्यकाळ जर पाहिला, त्या कार्यकाळात शेवटचा जेव्हा सत्ता विस्तार त्या ठिकाणी झाला होता, त्या सत्तेच्या विस्तारामध्ये भाजपाने शिवसेनेसमोर उपमुख्यमंत्री पदाची ऑफर ठेवली गेली होती. म्हणजे ज्या काळामध्ये विखे पाटील मंत्री झाले, ज्या काळामध्ये क्षीरसागर हे मंत्री आहे, त्याच काळामध्ये भाजप उपमुख्यमंत्री पद सुद्धा शिवसेनेला देऊ केलं होतं. परंतु त्यावेळेस शिवसेनेने हे नाकारले तो अनेक स्टेटमेंटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मात्र भाजपाने जी ऑफर शिवसेनेसमोर दिलेली आहे ती शिवसेना स्वीकारणार का, जे नवीन चर्चा आहे त्या स्वीकारणार का? एकंदरीत भाजप नेत्यांचा असा रोग आहे की ह्याच्यात ज्या तुटत पडलेल्या देशांना खडकती कालपासून होते, हे जर असंच पाणत राहिले तर त्यांना अजून प्रॉब्लेम होत होते. म्हणून जे नवीन फॉर्म्युला त्या ठिकाणी देण्यात येते यावर विचार हवा आणि कुठेतरी सुवर्ण मध्य या सगळ्या गोष्टीचा गाठा आला पाहिजे अशी मागणी आता होते. एकंदरीत भाजपाची ही जी प्रक्रिया आज होणार होती त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एकमताने
त्याची घोषणा करण्यात आली आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या सत्तेशी जी वाटाघाटी आहे त्या संदर्भात देखील नवीन प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवण्यात येणार आहे. आता शिवसेनेला स्थान घ्यायच्या उद्या उद्धव ठाकरेंनी विशेष बैठक या संपूर्ण संदर्भात दिलेली आहे. भाजप शिवसेनेचे सर्व नेते आमदार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. या खरं तर बैठकीसाठी आदित्य ठाकरे त्यांचे दौरे जे होते ओला दुष्काळाचे ते रद्द करून त्या बैठकीत उपस्थित असतील आणि उद्या शिवसेनेचे खरं तर महत्वाचे जे या सभे संबंधाचे निर्णय आहेत ते उद्या होतील आणि त्या ठिकाणी उद्या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये एकंदरीत शिवसेना हे जी ऑफर होते स्वीकारते का उपमुख्यमंत्री पदावर शिवसेना समाधान मानते का हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. अगदीच अक्षय खरं आहे. खरं तर आता राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आठवलेंना मुख्यमंत्री करा पण सरकार स्थापन करा असा टोला देखील राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी युतीला लावला होता. तर काय सांगशील याबद्दल देखील? युतीमध्ये एकंदरीत जी झालेली बिघाडी आहे ते पाहता आघाडीचे नेते टीका करणे हे स्वाभाविक आहे. आघाडीच्या नेत्यांनी वारंवार ह्या युतीमध्ये होत असलेले ब्रेकडाऊन पाहता एकंदरीत युतीमधल्या नेत्यांमध्ये सातत्याने होत असलेली टीका पाहता त्यामध्ये काही प्रमाणामध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे जे जितेंद्र आव्हाड यांचं स्टेटमेंट आहे त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांनी काही वार वाटून दिलेले आहेत की काही वार शिवसेना काही वार भाजपाने वाटून घ्यावे एखादा रिझर्व जो आहे तो आठवले यांना द्यावा अशा प्रकारे टीका केली होती. तर दुसरीकडे अशीच पद्धतीने शिवसेनेला कुठेतरी भाजपच्या अडचणी वाढवणं किंवा युतीच्या अडचणी वाढवणे किंवा त्या संदर्भातल्या जे एकंदरीत सध्या युतीमध्ये चर्चा चालू आहे त्या कुठेतरी चर्चा स्थिर पद्धतीने होत नाही ह्यासाठी आघाडीकडून टीका करण्यात येते. काही प्रमाणात ऑफर सुद्धा दिले जाते म्हणजे शिवसेनेने प्रस्ताव द्यावा त्यावर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसमोर आम्ही विचार करू असं स्टेटमेंट काँग्रेसचे महापौर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे. तर नवाब मलिक यांनी वेळप्रसंगी शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपला पाठिंबा देणार नाही असे सांगितले. तर कुठेतरी एकंदरीत या युतीमध्ये असलेल्या तणावाचा तणावावर टीका करण्याचं काम जे आहे ते आघाडी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. एकंदरीतच विरोधी पक्षाचे सुद्धा आता विधानभवनामध्ये जर पाहिले तर विरोधी पक्षाची ताकद सुद्धा वाढलेली आहे. साधारण 100 पुढे आकडा हा विरोधी पक्षांचा गेलेला आहे आणि अनेक मातब्बर नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धनंजय मुंडे असतील, अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अजितदा पवार पुन्हा नवाब मलिक त्या ठिकाणी आहेत. असे अनेक मातब्बर नेते विरोधी पक्षांच्या बाजूने आता आहेत. तेव्हा जेवढा 2014 विरोधी पक्ष सक्षम नव्हता त्याच्यापेक्षा अधिक सक्षम हा विरोधी पक्ष आता असणार आहे. त्यामुळे एकंदरीत मी म्हणजे जर पाहिली परिषद विरोधी पक्षांकडून या युतीमध्ये असलेल्या टीका निश्चित आता केली जाते. खरं तर अक्षय आता ही जी बैठक झाली यामध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानलेले आहेत आणि उद्धवजींमुळेच महायुतीचा मोठा विजय झालाय असं देखील फडणवीस म्हणालेत. तर खरं तर पाहायला गेलं तर भाजप आता शिवसेनेवर पुन्हा एकदा हावी होणार का? नाही, साधारण आता जर पाहिलं तर भाजपने जे काही कालखंडापासून शिवसेना दबाव तंत्र वापरत होते म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसाचं एकंदरीत चित्र जर पाहिलं तर त्यावेळेस शिवसेनेने पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी सत्ता म्हणलं होतं की साधारण आम्ही विधानसभेपासून लोकसभेपासून भाजपच्या सर्व ज्या अडचणी आहेत त्या घेतलेल्या आहेत. आता मात्र ज्या अडचणी साधारण भाजपच्या आहेत त्या आम्ही काय सगळ्याच अडचणी सोडवू शकत नाही. त्यामुळे भाजपच्या आता जर लोकसभेला जो संबंधी फक्त भाजपा पूर्ण करावा असं त्या ठिकाणी म्हणलं कारण कुठेतरी दबाव तंत्र असे वापर त्या ठिकाणी केला गेला. पण काल जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशी बॉम्ब फोडला होता म्हणजे आमचं असं काहीच ठरलं नव्हतं की 50-50 टक्के असे ठरले म्हणजे हा एक प्रकारे दबाव शिवसेनेवर तयार झाला. त्यामुळं आता भाजपचं पारडं थोडेसे जड असल्याचं जाणवतं कारण भाजपकडे संख्याबळ अधिक आहे त्याच्याकडे अपक्ष आमदार अधिक नेत्यांनी येत आहेत. अनेक जण आज सुद्धा अनेक जणांनी पाठिंबा दिला. विनय कोरेंनी काल पाठिंबा दिला, किशोर गोरेगाव चंद्रपूरचे आमदार त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप हे एकंदरीत सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्न करते पण शिवसेना जी आहे त्यांनी सोबत द्यावं. जे 2014 जे चित्र झालं होतं ते व्हायला नको कारण 2014 भाजपने सरकार स्थापन केलं त्यानंतर सत्तेमध्ये शिवसेना आली होती असं न होतं कारण आता युतीमध्ये निवडणुका लढल्या गेल्या त्यामुळे युतीचंच सरकार महाराष्ट्रात यावं आणि ते त्याच पद्धतीने सरकार सत्तेमध्ये आलं पाहिजे अशी एकंदरीत मागणी जी आहे ती होते. त्यामुळं युतीचं सरकार येण्यासाठी भाजप जर 2 पावलं पुढे येत असेल तर शिवसेनेने देखील 2 पावलं पुढे येण्याची तयारी दाखवून चर्चा करावी. जी महत्वाची खाती आहेत ती कुठेतरी बाजूला ठेवावी आणि इतर खात्यांसंदर्भात सुरुवातीला चर्चा करून मोकळे व्हावं, सत्ता स्थापन करावी आणि नंतर ह्या सर्व
आमदार एकत्रित चर्चा केली जाईल अशी मागणी देखील भाजपकडून आता केली जाते. नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर या बैठकीत काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता, पाहूयात. मीडियाने चालवलेली एका अर्थाने ज्याला फुगाफुगावं चाललेलं आहे, पण आकडेवारी सगळ्यांना माहिती आहे, मीडियालाही माहिती आहे आणि ती खूप उत्साहवर्धक आहे की ज्या प्रकारच्या जागा आपल्याला मिळाल्या 99 नंतर कुठलाही राजकीय पक्ष आपल्या स्वतःच्या ताकदीवर 70 क्रॉस करू शकला नाही. भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे ज्याने 14 ला 122 क्रॉस केलं आणि आता आपण 105 क्रॉस करतो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मत मिळाले, सर्वाधिक जागा मिळालेला असा आपला पक्ष असताना सुद्धा आपण सगळेजण एका अर्थाने आक्रमकपणे हा विजय आपला आहे हे आपल्याला मनावरही गुंतवलं पाहिजे आणि पत्रकारांनी सांगितलं पाहिजे की ठीक आहे बाबा वयाच्या आणि अनुभवामुळे आदर आमच्याही मनामध्ये आहे, परंतु वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती आहे. आज आपल्या या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी केंद्रातून माननीय नरेंद्रजी तोमर आलेले आहेत. मी त्यांचा परिचय करून देतो. नरेंद्रजी हे मध्य प्रदेशमधले आहेत, मुरैना येथून खासदार आहेत, नौलाही खासदार आहेत आणि आत्ताही खासदार आहेत. केंद्रामध्ये कृषी व ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत. मला प्रत्येक वेळेला थोडा उशीर होईल असं असूनही परिचय थोडासा डिटेल करावा असं वाटतोय, कारण आपल्या सगळ्यांकडून प्रेरणा मिळेल. ग्वालियरच्या जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदापासून सुरुवात केली. ग्वालियरचे जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष, मध्य प्रदेशचे जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष, मध्य प्रदेश पार्टीचे अध्यक्ष, राज्यामध्ये 2 आमदार, राज्यामध्ये मंत्री, केंद्रामध्ये लोकसभेला खासदार, राज्यसभेला खासदार, केंद्रामध्ये मंत्री, असा खूप मोठा परिचय नरेंद्रजींचा आहे. त्यांच्यावर आलेले आपले राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाशजी खन्ना जे पंजाबमध्ये आमदार होते, पंजाबच्या आपल्या पार्टीचे विधिमंडळाचे पक्षनेता होते, त्यांचे खासदार होते, आता राज्यसभा सदस्य आहेत, आपले राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. मी माननीय नरेंद्रजींना तोमरजींना विनंती करेल की विधिमंडळाच्या पक्षाचा नेता निवडीची प्रक्रिया त्यांनी सुरू करावी. आज के इस शुभ अवसर पर हम सबके मध्य विराजमान भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत जी और हम सब के केंद्र बिंदु महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आज इस अवसर पर मेरे साथ राष्ट्रीय अध्यक्ष जी के निर्देशानुसार विधानमंडल दल का निर्वाचन संपन्न कराने के लिए पधारे हमारे वरिष्ठ नेता पार्टी के राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय श्री अविनाश राय खन्ना जी, भारतीय जनता पार्टी के हमारे राष्ट्रीय महामंत्री और लंबे समय से आप सबके साथ चुनाव में मार्गदर्शन कर रहे आदरणीय भूपेंद्र यादव जी, हमारी पार्टी के दूसरे राष्ट्रीय महामंत्री बहन सरोज पांडे जी, हमारे केंद्र सरकार के मंत्री आदरणीय आठवले साहब, मंच पर विराजमान पार्टी के अन्य सभी गणमान्य पदाधिकारीगण और इस बैठक में उपस्थित भारतीय जनता पार्टी के विधानमंडल दल के सभी नवनिर्वाचित सदस्य का आज का यह अवसर निश्चित रूप से
हम सबके लिए ऐतिहासिक है। आप सब निर्वाचित होकर भारतीय जनता पार्टी की पहली बैठक में भाग ले रहे हैं और मैं और खन्ना जी, भूपेन जी और सरोज जी, हम सब लोग इस पुनीत अवसर के साक्षी बन रहे हैं। यह निश्चित रूप से हम लोगों के जीवन में यह सौभाग्य सभी इस अवसर पर मैं अपनी ओर से, पार्टी की ओर से और भारतीय जनता पार्टी के असंख्य कार्यकर्ताओं की ओर से देवेंद्र जी सहित आप सभी मित्रों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, बहुत बहुत बधाई देता हूं। आज विधानमंडल दल के नेता पद का चयन आप सब लोगों के माध्यम से संपन्न होना है। राष्ट्रीय अध्यक्ष जी ने मुझे और खन्ना जी को यह जवाबदारी सौंपी है कि मैं इस कार्यवाही में योगदान करूं और इस अवसर का साक्षी बनूं। इसलिए कार्यवाही के प्रारंभ में मैं आदरणीय चंद्रकांत जी को अनुरोध करूंगा कि विधानमंडल दल के नेता के रूप में वो नाम का प्रस्ताव करें। व्यासपीठावर उपस्थित माननीय तोमरजी, व्यासपीठावर सर्व मान्यवर, मला असं वाटतं की आपल्या कोणाच्याही मनामध्ये विधिमंडळ पक्षनेतेपदी दुसरं नावच असू शकत नाही। देवळपिंडीचं नाव विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी अनेक वैशिष्ट्य सांगता येतील। त्यातलं एक वैशिष्ट्य मी सांगितलं ते थोडं टेक्निकल होतं की 5 वर्ष सलग पूर्ण झाली, पण अनेक वैशिष्ट्य सांगता येतील की महाराष्ट्रातल्या कुठल्याच गटाने केंद्रामध्ये 5 वर्षामध्ये जाऊन यांना बनलं असं सांगितलं। महाराष्ट्रामधल्या कुठल्याही आंदोलनामध्ये त्यांना बदला अशी मागणी आली नाही, पण त्यावेळी प्रत्येक प्रश्नाला अतिशय प्रसन्न चेहरा। ते गणित आपल्यापैकी अनेकांना समजून घेतलं पाहिजे, मी प्रयत्न करतोय। एखाद्या वेळेस डोक्यामध्ये टेन्शन असेल पण चेहरा वगैरे रिफ्लेक्ट करतो, ते मराठा आरक्षण विषय असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न अतिशय सहजपणे सोडवायचा। गेल्या 5 वर्षात ह्या राज्यामध्ये एकही गोळीबार झाला नाही, पोलिसांच्या कमरेची एकही गोळी बाहेर पडली नाही। प्रत्येक आंदोलन ते अतिशय शांतपणे आणि स्वतःहून बोलवलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांनी शिकवून दिली की रयतेच्या मनातून तुम्हाला कळलं पाहिजे, रयतेने मारायला कशाला, त्यामुळे दरवेळेला रयतेच्या मनातलं समजून घेऊन स्वतःहून प्रोएक्टिव्हली ह्या महाराष्ट्राचा विकास करणारे माननीय देवेंद्रजी यांचं नाव मी विधिमंडळ पक्षनेतेपदी स्वीकारतो। मी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत दादा पाटलांनी जो प्रस्ताव आपल्या समोर मांडला आहे, या ठिकाणी असणाऱ्या 17 महापुरुषांच्या साक्षीने या प्रस्तावाला अनुमोदन देत मी हरिभाऊ किसनराव बागडे, फुलंब्री मतदार संघातून निवडून आलोय। 6 वेळा आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदासाठी आताचे मंत्री आणि मुख्यमंत्री आणि पुढे होणारे मुख्यमंत्री नंदा देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव सुचवलं, त्याला मी मनापासून पाठिंबा देतो।
यासाठी सर्व मान्यवर इथे जमलेले सर्व विधिमंडळाचे सगळे नेतेमंडळी बहिणी, आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष दादांनी जो प्रस्ताव मांडला, विधिमंडळाचे गटनेते आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं जे नाव सुचलं त्याला मी सर्वांच्या वतीने आता देवेंद्र फडणवीस यांचं पक्षनेतेपदी निवड झालेली आहे आणि 11 जणांनी या प्रस्तावाला अनुमोदन केलेलं आहे. नुकतीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि या चंद्रकांत पाटलांच्या प्रस्तावाला 11 आमदारांचं अनुमोदन मिळालंय. जे आपले सन्माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांनी केली त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन दिले. आपले प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी जी आता सूचना मांडलेली आहे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यासाठीची त्याला मी अनुमोदन दिले. माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पुढचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जी सूचक त्यांनी केलेलं आहे त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मी पाठिंबा देत आहे. मी तर 2014 नंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचीच निवड करण्यात आलेली आहे. चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव विधिमंडळात मांडला आणि या प्रस्तावाला 11 आमदारांनी अनुमोदन दिलेलं आहे. तर भाजपने विधान भवनात शक्ती प्रदर्शन देखील केलंय.